आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. जाऊन मोगा लपवण्याची आमची वृत्ती नाही. तसेच पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतलेल्या गावांना फळझाडे आम्ही वाटप करणार. वैभव पाटील. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आली असतानाच वाढदिवसाचे औचित्य साधत मैदान मारणार म्हणजे मारणारच असं म्हणत पाटील गटाने निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शनच केलं असल्याचे बोलले जात असतानाच ताकाला जाऊन भांडं लपवायची आमची वृत्ती नाही असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मत व्यक्त केले. मागच्या 5 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला. तरी परंतु अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक असे विषय आहेत की ज्याला पुढे अजून न्याय देणं बाकी आहे. सत्ता सत्तेच्या पद्धतीनं येती. लोक ठरवतात सत्ता कुणाला ताब्यात ठेवायची, किती वेळ ठेवायची, किती काळ द्यायची. त्याप्रमाणे मागच्या 5 वर्षांमध्ये आमचा पराभव झाला जरी असेल तरी परंतु कायम लोकांच्यात राहणं, लोकांच्या अडीअडचणीला धावणं, त्यांना मदत करणं, जेवढी यथाशक्ती आपल्याकडे आहे त्या 100% त्या यथाशक्तीचा वापर करून लोकाभिमुख काम करणं हे आमचं काम आहे, हे कर्तव्य आहे आणि हे आम्ही सातत्यानंच करत आलो. त्यामुळे जरी उद्या कुणाला असं वाटलं की इलेक्शन आहे आणि त्यासाठी म्हणून हे करतच असं वाटत असेल तर त्यांना सुद्धा मला या निमित्तानं सांगायचं की ठीक आहे, ताकाला जायचं आणि मोगा दळवायचं हे आमची काय वृत्ती नाही आहे. इलेक्शन पुढे आहेत म्हणून म्हणा, परंतु एक वेगळे कन्सेप्ट घेऊन एक वेगळं काहीतरी आपण नवीन नाविन्यपूर्ण काम घेऊन आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या मतदारसंघात काम करतोय. निवडणुकीचाच दृष्टिकोन समोर ठेवूनच काम करतोय. वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांच्या जाणे मिसळणे आणि लोकाभिमुख काम करणे हे आमचे कर्तव्य आहे, ते केलेच पाहिजे असेही वैभव पाटील पत्रकार परिषदेत बोलले. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या कामात ज्या गावांनी सहभाग घेतला आहे त्या गावांना 40,000 झाडे देण्याचा उपक्रम आहे. रक्तदान शिबिर, महाप्रसाद, नगराध्यक्ष प्रीमियर लीग या स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे. तसेच मोफत पेंड आणि बाजरी बियाण्याचे वाटपही करण्यात आले होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.